ओके हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू दिस चैनल लाइव स्ट्रीम क्लासेस बाय DA2 एकेडमी, डे नंबर 41, 12वीं कॉमर्स महाराष्ट्र बोर्ड 2022। तर आजच्या लाइव स्ट्रीममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण लास्टच्या स्ट्रीमपासून कालपासून आपण सबस्क्रिप्शन स्टार्ट केलेलं आहोत आणि NPO स्टार्ट करून जवळपास आपल्याला 3 ते 4 दिवस झालेले आहेत। ह्या 3 ते 4 दिवसामध्ये जे काही झालेलं आहे काही नाही, ते अपकमिंग स्ट्रीममध्ये आपल्याला रिव्हिजन करायचंच आहे। पण त्याच्या अगोदर लास्ट स्ट्रीममध्ये म्हणजे डे नंबर 40 जे काही झालेलं आहे ते आपल्याला रिव्हिजन करायचं आहे। सो विदाऊट वेस्टिंग एनी टाईम आपण आजची स्ट्रीम स्टार्ट करूयात। आज मॅक्स ऑफलाईन क्लासला वगैरे सुट्टी होती, त्यामुळे आज खूप सारे जण जिकडे तिकडे गावाकडे वगैरे गेलेले आहेत। काही जणांकडे नेटवर्क असेल किंवा नसेल, त्यामुळे आज आपल्याला जी स्ट्रीम आहे ते आज खूप लेंथी स्ट्रीम घ्यायचं नाही आहे। 10-10:15 स्ट्रीम घ्यायचं आणि मग आजची स्ट्रीम इथंच एंड करायचं आहे। ओके, फर्स्ट ऑफ ऑल लास्ट स्ट्रीममध्ये जे काही झालेलं आहे त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारतो तुम्हाला, तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की तुम्ही आन्सर कमेंट सेक्शनमध्ये देताल। ओके, हां, फर्स्ट ऑफ ऑल काल आपण एक 8 रूल्स लिहून घेतला होता, राईट, आणि 2 प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह केला होता। तर मला सांगा, ड्युरिंग द इयरमध्ये एका सेवाभावी कन्सर्ननं जर सबस्क्रिप्शन रिसीव्ह करत असेल तर त्याची रक्कम रिसिप्ट साईडला येते का पेमेंट साईडला येते? क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, जर ड्युरिंग द इयरमध्ये सेवाभावी संस्थेने सबस्क्रिप्शन रिसीव्ह केलं तर त्याची रक्कम रिसिप्ट साईडला येते और पेमेंटला येते, कुठे येईल? राईट, रिसिप्ट साईडला दिलेले असते, बरोबर आहे। हां, त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्समध्ये सांगा, समटाईम्स गणितामध्ये समटाईम्स क्वेश्चनमध्ये जे रिसिप्ट अँड पेमेंट रिसिप्ट साईड असते तर त्या रिसिप्ट साईडला लास्ट इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर तिन्ही वर्षाचं सबस्क्रिप्शन दिलेलं असते का फक्त एकाच वर्षाचं दिलेलं असते? म्हणजे माझा प्रश्न विचारायचं तात्पर्य हे आहे, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की तिन्ही वर्षाच्या सबस्क्रिप्शनबद्दल इन्फॉर्मेशन रिसिप्ट साईडला देऊ शकते का, लास्ट इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर, यस ऑर नो? लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर तिन्ही वर्षी कोणत्या वर्षी आपण किती रुपये रिकवर केलं तर त्या तिन्हीबद्दल इन्फॉर्मेशन रिसिप्ट साईडला देऊ शकते का? तर आन्सर आहे यस, रिसिप्ट साईडला माहिती देऊ शकते, राईट। ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, करंट इयरची किती रुपये सबस्क्रिप्शनची तुम्हाला येणं बाकी आहे? करंट इयरची किती रुपये रक्कम तुम्हाला येणं बाकी आहे? करंट इयर आउटस्टँडिंग किती रुपये ह्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे देण्यात येते? म्हणजे करंट इयरची एवढी एवढी पर्टिक्युलर रक्कम आपल्याला बिझनेसला येणं बाकी आहे, आपल्या सेवाभावी संस्थेला येणं बाकी आहे, तर त्याबद्दल मेन्शन कुठं करण्यात येते? राईट, त्याबद्दल मेन्शन कुठं करण्यात येते? ॲडजस्टमेंटमध्ये करण्यात येते, बरोबर आहे। त्याबद्दल मेन्शन करण्यात येते ॲडजस्टमेंटमध्ये, बरोबर आहे। मला येस ऑर नोमध्ये आन्सर द्या। ट्रू जर तुम्हाला वाटत असेल येस तर कमेंट सेक्शनमध्ये ट्रू म्हणायचं, जर तुम्हाला वाटत असेल नो तर कमेंट सेक्शनमध्ये फॉल्स म्हणायचं। करंट इयरची जेवढी अमाऊंट तुम्हाला येणं बाकी आहे, करंट इयर सबस्क्रिप्शनची जेवढीही अमाऊंट तुम्हाला येणं बाकी आहे, तर त्या अमाऊंटची 2 पोस्टिंग, पहिली पोस्टिंग इन्कमला ॲड आणि दुसरी पोस्टिंग बॅलन्सशीटच्या ॲसेटला होती का, येस ऑर नो? करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग, फर्स्ट पोस्टिंग इन्कमला ॲड, दुसरी पोस्टिंग ॲसेटला। बरोबर आहे, पहिली पोस्टिंग इन्कम साईडला का होतं ॲड होतं, दुसरी पोस्टिंग कुठं जाते ॲसेट साईडला, बरोबर। त्यानंतर आपल्या कन्सर्नला मागच्या वर्षीचे किती रुपये रक्कम येणं बाकी आहे, आपल्या संस्थेला मागच्या वर्षीची किती रुपये सबस्क्रिप्शनची अमाऊंट येणं बाकी आहे, त्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे देण्यात येते? की बाबा लास्ट इयरची अमाऊंट तुम्हाला एवढी एवढी अमाऊंट येणं बाकी आहे, हे गणितामध्ये मॅक्सिमम गणितामध्ये उल्लेख याबद्दल कुठे करण्यात येतो?
ओल्ड बॅलन्स शीट बरोबर आहे, ओल्ड बॅलन्स शीटच्या असेट साईडला. करेक्ट, बुर्गेचा आन्सर करेक्ट आहे. ओल्ड बॅलन्स शीटच्या असेट साईडला म्हणजे लास्ट इयरची एवढी अमाऊंट तुम्हाला येणं बाकी होती त्याबद्दल उल्लेख कुठे करण्यात येतो, जुन्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला, की लास्ट इयरची तुम्हाला एवढी अमाऊंट येणं बाकी होती त्याची पोस्टिंग कुठे जाते, ओल्ड बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इन शॉर्ट, लास्ट इयर आउटस्टँडिंग. बरोबर. हां, त्यानंतर जर सपोज संस्थेनं नेक्स्ट इयरचे पैसे संस्थेनं ॲडव्हान्समध्ये रिसीव्ह केले, ट्रू ऑर फॉल्समध्ये मला आन्सर सांगा. जर संस्थेनं नेक्स्ट इयरचे पैसे यावर्षीच ॲडव्हान्समध्ये रिसीव्ह केले, नेक्स्ट इयरची रक्कम यावर्षीच ॲडव्हान्समध्ये रिसीव्ह केली, तर त्याची पोस्टिंग करंट इयरमध्ये आन्सर करत असताना बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाते का? जर पुढच्या वर्षीचे सबस्क्रिप्शनचे पैसे संस्थेला यावर्षीच आले तर गणित करत असताना त्याचे पोस्टिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाते, लायबिलिटी साईडला जाते का? ट्रू, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाते. बरोबर आहे. हां, चला त्याच्यानंतर नेक्स्ट. बरं, मला सांगा करंट इयरच्या सबस्क्रिप्शनचे पैसे, जर चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शनचे पैसे तुम्हाला मागच्या वर्षी आले असेल, म्हणजे करंट इयर इन्कम रिसिव्ड इन लास्ट इयर और करंट इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन लास्ट इयर, तर त्याबद्दल मेन्शन क्वेश्चनमध्ये, मी आन्सरमध्ये म्हणत नाही आहे, तर त्याबद्दल मेन्शन प्रश्नामध्ये कुठे केलं जाते की तुम्हाला चालू वर्षीचे सबस्क्रिप्शन ऑलरेडी मागच्या वर्षी एवढी अमाऊंट आली होती, तर त्याबद्दल मेन्शन तुम्हाला क्वेश्चनमध्ये कुठं करण्यात येतं. चालू वर्षाचे सबस्क्रिप्शन जर मागच्या वर्षी आले असतील तर त्याबद्दल मेन्शन कुठं करण्यात येतं. ओल्ड बॅलन्स शीट और ॲडजस्टमेंट्स, राईट. पण मॅक्सिमम गणितामध्ये कशामध्ये येते, ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला, राईट. जुन्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला, जर चालू वर्षाचे पैसे जर तुम्हाला मागच्या वर्षी आले असतील तर त्याबद्दल मेन्शन करण्यात येते जुन्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला, और टेबल फॉर्ममध्ये जे ॲडजस्टमेंट दिलेलं असतात तर त्या ॲडजस्टमेंटच्या पहिल्या कॉलममध्येच. बरोबर आहे. हां, मी ऑलमोस्ट 90% हिंट तुमच्या स्क्रीनवर दिसायलीच, फक्त तुम्हाला ते इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचून समजून घ्यायचं आहे. बरोबर. हां, मी फक्त ते पॉईंट्स कशाचे रिलेटेड आहे काय नाही ते फक्त एवढं सांगायला. बरं, ते जे करंट इयरचं सबस्क्रिप्शन जर तुम्हाला मागच्या वर्षी आलं, मला ट्रू आणि फॉल्समध्ये आन्सर द्या. जर करंट इयरचं सबस्क्रिप्शन तुम्हाला लास्ट इयरमध्ये आलं तर लास्ट इयरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ती अमाऊंट लायबिलिटीज असते, त्यामुळं त्याची पोस्टिंग क्वेश्चनमध्ये जुन्या बॅलन्स शीटचे लायबिलिटीज साईडला दिलेली असते. तर त्या करंट इयरच्या सबस्क्रिप्शनची पोस्टिंग जे तुम्हाला मागच्या वर्षी आलं होतं ते मागच्या वर्षीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लायबिलिटीज होती, पण चालू वर्षी ती रक्कम इन्कम साईडला सबस्क्रिप्शनमध्ये ॲड होते का? येस ऑर नो मध्ये आन्सर द्या. ती रक्कम इन्कम साईडला ॲड होते का? येस, इन्कम साईडला ॲड होते ते. बरोबर आहे. करेक्ट. चला, ओके. तर अशा प्रकारे आता आपल्याला काही प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, हा जो प्रॉब्लेम आहे तो जो तुम्हाला स्ट्रीमवर दिसेल आता स्क्रीनवर, तर ह्या प्रॉब्लेमशी रिलेटेड मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतो, मला कमेंट सेक्शनमध्ये आन्सर द्या. ओके, फटाफट फटाफट आन्सर द्यायचं. तुम्ही आन्सर दे रहावर समजते की तुम्हाला कळालं का नाही ते. बरोबर आहे. हां, चेक करा प्रॉब्लेम. चला, फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट क्वेश्चन मला सांगा, ह्या प्रॉब्लेममध्ये आपलं करंट इयर कोणता आहे? पब्लिक, ह्या प्रॉब्लेममध्ये आपलं करंट इयर कोणतं?
तुमच्याच बुकमधलंच आहे. आय डोंट नो पेज नंबर किती आहे ते, मी तर कॅप्चर केलं नाही. इलस्ट्रेशन नंबर 2 असेल मे बी. करंट इयर कोणतं आहे आपलं, 2018 आणि 19, राईट? 2018 आणि 19. चला नेक्स्ट क्वेश्चन. मला सांगा करंट इयरचे किती रुपये सबस्क्रिप्शन तुम्ही रिसिव्ह केलं. रिसिप्ट साईडला जेवढेही सबस्क्रिप्शन दिसायले आहेत किंवा जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ॲज पर दॅट इन्फॉर्मेशन तुम्ही करंट इयरचे किती रुपये सबस्क्रिप्शनची अमाऊंट रिसिव्ह केलं ऑलरेडी. चेक करा 2018 आणि 19 किती रुपये रिकवर्ड केलं आपण. ₹4,10,000, राईट? 4,10,000. व्हेरी गुड साक्षी मुंडकर, असंच चुकीचे आन्सर देत राहा. हां नेक्स्ट मला सांगा 2017 आणि 18 ह्या वर्षाचे किती रुपये सबस्क्रिप्शन तुम्हाला येणं बाकी होतं, म्हणजे लास्ट इयर 2017 आणि 18 तुम्हाला किती रुपये सबस्क्रिप्शन येणं बाकी होतं. लास्ट इयरचे किती रुपये अमाऊंट तुम्हाला येणं बाकी आहे. अगोदर फोकस करा मी कशाबद्दल बोललो, मी जर किती रुपये येणं बाकी असेल, किती रुपये येणं बाकी आहे, हाऊ मच अमाऊंट रिसिवेबल, किती रुपये आपल्याला येणं बाकी आहेत याबद्दल जेव्हा डिस्कस करत असतो त्यावेळेस जुन्या बॅलन्स शीट त्या ॲसेट साईडला जाऊन चेक करायचं, बरोबर आहे? 35,000. हां मला सांगा 2016 आणि 17 किती रुपये ड्युरिंग द इयर 18-19 तुम्ही रिसिव्ह केलं. 2016 आणि 17 18-19 किती रुपये तुम्ही रिसिव्ह केलं. किती रुपये रिकवर्ड केलं आपण, 23,000. हां नेक्स्ट क्वेश्चन, करंट इयर सबस्क्रिप्शन चे किती रुपये तुम्हाला लास्ट इयरमध्ये ऑलरेडी आले होते. करंट इयर सबस्क्रिप्शनचे किती रुपये तुम्हाला लास्ट इयरमध्ये ऑलरेडी आले होते. करंट इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन लास्ट इयर, चालू वर्षाचे उत्पन्न जर तुम्हाला मागच्या वर्षी आले असतं, त्याची पोस्टिंग जुन्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवते असं नेम तुम्हाला सांगितलं होतं, 20,000 रुपये. हां त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, करंट इयरचे स्टील किती रुपये तुम्हाला येणं बाकी आहेत. करंट इयरचे स्टील किती रुपये तुम्हाला येणं बाकी आहेत. करंट इयरची किती अमाऊंट आपल्याला स्टील येणं बाकी आहे. आउटस्टँडिंग करंट इयरचे किती रुपये आहेत. राईट 32,000 करंट इयरचे स्टील आपल्याला किती रुपये येणं बाकी आहे. 32,000 बरोबर आहे. कुठे दिलेलं आहे चेक करायचं, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे चेक करायचं. 32,000. ओके चला आपण हा प्रॉब्लेम एकदम सिस्टमॅटिकली प्रॉब्लेम करायला स्टार्ट करूयात. फॉर्मॅट्स ऑलरेडी मी ड्रॉ केलेलं आहे, तुम्ही पण ड्रॉ करून टाका त्याला फॉर्मॅट. मी तुम्हाला टाईम देतो, वर छोटे छोटे नाव वगैरे लिहून टाकायचं. चलो ओके चेक करा.
2018-19 चे सबस्क्रिप्शन आपल्याला किती रुपयाला आहे, 4,10,000. सर्वात पहिले इन्कम साईडला यायचं, इथं करंट इयरचं सबस्क्रिप्शन लिहून टाकायचं जेवढं आपल्याला आलेलं आहे. ओके, चार लाख दहा हजार. ओके हां, त्याच्यानंतर आता 2019 आणि 20 इथे चेक करा क्वेश्चनमध्ये रिसिप्ट साईडला. 2019 आणि 20 बरोबर आहे, हे नेक्स्ट इयर आहे आणि नेक्स्ट इयरचे किती रुपये तुम्ही ऑलरेडी रिसिव्ह केलेत, 21,000. मला सांगा नेक्स्ट इयरचे जे 21,000 रिसिव्ह केलेत, हे 21,000 अमाऊंट करंट इयरच्या 4,10,000 इन्क्लूड आहे का? नेक्स्ट इयरचे जे 21,000 रुपये तुम्ही रिसिव्ह केलेत, तर ते 21,000 अमाऊंट करंट इयरच्या 4,10,000 इन्क्लुडेड आहे का, का सेपरेट दिलेली आहे? तुम्हाला काय वाटते पब्लिक, इन्क्लूड आहे का सेपरेट दिलेली आहे? सर या प्रॉब्लेममध्ये करंट इयर 18-19 आहे, लास्ट इयर 17-18 आहे, तर 16-17 काय म्हणतात, सेकंड लास्ट इयर राईट. 2019 आणि 20 चे किती रुपये तुम्हाला येणं ऑलरेडी आलेलं आहे, 21,000, जे की करंट इयरच्या 4,10,000 इन्क्लूड नाही आहेत, सेपरेटली दिलेले आहेत. बरोबर आहे, सेपरेटली दिलेले असते, मग डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला जा, तिथे लिहा लायबिलिटीज साईडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. एकवीस हजार. ओके हां, त्याच्यानंतर आता चेक करा 2018-19 सॉरी 17 आणि 18 म्हणजे लास्ट इयरचे तुम्हाला किती रुपये आलेले आहेत. 2017 आणि 18 हे लास्ट इयर आहे, लास्ट इयरचे तुम्हाला किती रुपये आले आहेत, 35,000 रुपये. आणि एकूण लास्ट इयरचे तुम्हाला किती रुपये येणं बाकी होते, 35,000 रुपये येणं बाकी होते, आलेत किती, 30. आता राहिलेत किती, आउटस्टँडिंग 5,000. मला सांगा आन्सरमध्ये, कमेंट सेक्शनमध्ये सांगा लास्ट इयर आउटस्टँडिंगची एकच पोस्टिंग होते कुठं होते. कालच आपण 2 ते 3 वेळेस डिस्कस केला होता, लास्ट इयरचे तुम्हाला 35,000 रुपीज येणं बाकी आहे, त्यापैकी 30,000 ऑलरेडी ड्युरिंग द इयरमध्ये तुम्ही रिसिव्ह केलात. बरोबर आहे, तर मग ते राहिलेले जे 5,000 रुपये लास्ट इयरची येणं बाकी आहेत आउटस्टँडिंग, त्या आउटस्टँडिंगची पोस्टिंग कुठं जाईल, ॲसेट साईडला जाते. बरोबर आहे, बॅलन्स शीटच्या कुठे जाते, ॲसेट साईडला. इथे या, आता इथे लिहायचं व्यवस्थित, अगोदर इथे लिहायचं स्टार करून असं व्यवस्थित एकदम. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन सर्वात अगोदर आपण काय करूयात, 16 आणि 17 लिहूयात. 16-17 23,000 तुम्हाला येणं बाकी होते, 26,000 येणं बाकी होते 16 आणि 17. 26 किती आले, 23, म्हणजे राहिले किती, 3,000 रुपये. इथं लिहूयात आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17 3,000. सतरा आणि 18 किती हजार, 5. लायबिलिटी ॲसेट साईडला असं लिहून टाकायचं एकदम शांतीत, क्रांती व्यवस्थित रिलॅक्स एकदम. चला आता लास्ट इयरचे सबस्क्रिप्शन ऑलरेडी रेकॉर्ड झाले, नेक्स्ट इयरचं रेकॉर्ड झालं, करंट इयरचे 4,10,000 इन्कमला लिहिलं. आता जुन्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्हाला एक सबस्क्रिप्शन दिसायला 20,000 रुपये ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. तर ह्याचा अर्थ काय, काय नाही चेक करा, आपल्याला करंट इयरच्या सबस्क्रिप्शनचे पैसे, म्हणजे करंट इयर किती आहे 2018 आणि 19 बरोबर आहे, आणि करंट इयरच्या सबस्क्रिप्शनचे पैसे तुम्हाला कधी आलेले आहेत, मागच्या वर्षी आलेले आहेत. जसं आता इथे चेक करा आन्सरमध्ये आपण एक बॅलन्स शीट प्रिपेअर करायला होत, इथं आपण लिहिलं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला चेक करा, इथे लिहिलं होतं आपण सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 19 आणि 20. हे पुढच्या वर्षीचे पैसे आपल्याला यावर्षी आलेत, त्यामुळे यावर्षी आपण त्याची पोस्टिंग बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला केलं,
लायबिलिटीज साईडला केलं होतं, राईट. जसं जसं 19 आणि 20 चे पैसे आपल्याला 18 आणि 19 मध्ये, आपलं करंट इयर कोणतं, 2018 आणि 19, 19 आणि 20 चे पैसे आपल्याला 18-19 मध्ये जसं आले, तसंच 18 आणि 19 म्हणजे करंट इयरचे पैसे तुम्हाला कधी आले होते, लास्ट इयरच्या बॅलन्सशीटमध्ये. हे जे 17 आणि 18 ची बॅलन्सशीट आहे, बरोबर. आता मला सांगा, हे 20,000 ची पोस्टिंग कुठे जाईल, इन्कमला ॲड होईल. इथं या, इथे लिहा, स्टार करून लिहा असं, करंट इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन लास्ट इयर. ₹4,30,000, बरोबर. कमेंट सेक्शनमध्ये सांगा यस ऑर नोमध्ये, ह्या 20,000 जे तुम्ही इन्कम साईडला ॲड केलं त्याची दुसरी पोस्टिंग होते का, 20,000 जे तुम्ही ॲड केलं त्याची दुसरी पोस्टिंग होईल का. करंट इयरचे पैसे मागच्या साईडला आलेले आहेत, होत नाही, बरोबर. त्या 20,000 ची दुसरी पोस्टिंग होत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, करंट इयरचे स्टील तुम्हाला किती रुपये येणं बाकी आहे चेक करा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 2018 आणि 19, बरोबर आहे. तिथं आता करंट इयर म्हणून आलं नाही, ॲडजस्टमेंटमध्ये करंट इयरच्या इथं ऐवजी काय शब्द आलेला आहे, 2018-19, याच्यावरूनच आपल्याला ओळखावं लागतं की आपलं करंट इयर आहे 2018 आणि 19, बरोबर. 32,000 रुपये इन्कमला या, इथं ॲड करा, ॲट करंट इयर ॲट आउटस्टँडिंग सब फॉर करंट इयर. ₹4,62,000 आउटरला आणि 32,000 ची पोस्टिंग लिहा ॲसेट साईडला 2018-19 32,000, बरोबर आहे. हा गणित सबस्क्रिप्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. ज्या स्टुडंट्सला या क्वेश्चनचं सबस्क्रिप्शन समजलं त्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधलं 50% सबस्क्रिप्शन समजल्यासारखं आहे, बरोबर आहे. आणि सबस्क्रिप्शनची जी ॲडजस्टमेंट आहे ही कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येतेच येते. तुम्ही कितीही याला इग्नोर करायचा प्रयत्न केलात किंवा कितीही ह्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न केलात तर बरोबर एक्झाममध्ये ही ॲडजस्टमेंट तुम्हाला चावणारच आहे, ओके. त्यामुळे ह्या ॲडजस्टमेंटला व्यवस्थित कवर करून घ्यायचा, अशा ॲडजस्टमेंटला इग्नोर करायचं नाही, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला आता ह्या क्वेश्चनवरून मॅक्सिमम तर या क्वेश्चनचे रिलेटेड तुम्हालाच कवर करायचं आहे, ओके. मी फक्त काही बेसिक क्वेश्चन विचारतो आणि प्रत्येकाने एक्सपेक्टेड असेल प्रत्येकाकडून की ह्या प्रॉब्लेमची स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हा प्रॉब्लेम तुमचा तुम्हालाच ओन लेवलवर सॉल्व करायचा, ओके. हां, मला फक्त सांगा की 2011 आणि 12 किती रुपये सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, म्हणजे 2011 आणि 12 किती रुपये सबस्क्रिप्शनची पोस्टिंग आपल्याला बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करायचं आहे, करंट इयर बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला. या गणितामध्ये करंट इयर आहे 12 आणि 13, बरोबर आहे. हां, मी तुम्हाला प्रश्न काय विचारलेलो की 2011 आणि 12 किती रुपये सबस्क्रिप्शनची पोस्टिंग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून करंट इयरच्या बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला कराल तुम्ही. क्वेश्चन अगोदर समजलं का पा,
क्वेश्चन समझ लेते हो ठीक है, अदरवाइज कहीं नहीं। 2011 आणि 12 च्या किती रुपये सबस्क्रिप्शनची पोस्टिंग तुम्ही या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करा। मी काय विचारायलो, 2011 आणि 12 च्या किती रुपये सबस्क्रिप्शनची पोस्टिंग तुम्ही या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करता। खूप कमी जणांना सबस्क्रिप्शन समजलेलं आहे, बाकी सगळेजण येड्यासारखं आन्सर द्यायला। मी काय विचारलो, मी 3 वेळेस 3 ते 4 वेळेस प्रश्न विचारला। मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं की 2011 आणि 12 च्या किती रुपये सबस्क्रिप्शनची पोस्टिंग करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करावी लागेल। करंट इयर बॅलन्स शीट ॲसेट साईडला करा, डिलीट करा कमेंट। 3,500 आहे, 3,500 वाले सगळे। मी तुम्हाला काय विचारलो की मागच्या वर्षीचं म्हणजे किती रुपयाची पोस्टिंग करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला होते, बरोबर आहे? करंट इयर बॅलन्स शीट म्हणजे आन्सर। आता मागच्या वर्षी 2011 आणि 12 चे तुम्हाला किती रुपये येणं बाकी होते? 3,500, त्यापैकी आले किती? 3, राहिले किती? 500। तर 500 रुपयाची पोस्टिंग क्वेश्चनमध्ये बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करायचं तुम्हाला आन्सर प्रिपेअर करत असताना, करेक्ट? हां, त्याच्यानंतर नेक्स्ट मला सांगा, नेक्स्ट इयरचे किती रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आलेले आहेत? नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शनचे किती रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आलेले आहेत? पुढच्या वर्षीचे किती रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आलेले आहेत? नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ॲडव्हान्स। ₹2,000, बरोबर आहे? 2013 आणि 2014 चे किती रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आलेले आहे? 2,000 रुपीज, करेक्ट। करंट इयरचे स्टील तुम्हाला किती रुपये येणं बाकी आहेत? चालू वर्षाचे स्टील किती रुपये तुम्हाला येणं बाकी आहेत? करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग किती रुपये? ₹5,000 येणं बाकी आहेत, राईट? आता मॅक्सिमम जणांना हळूहळू समजत असेल की करंट इयरचं आउटस्टँडिंग किती आहे, काय नाही, कसं ओळखायचं, काय नाही। ओके, चला हे आपण गणित आपण पोस्टिंग करूयात। मला सांगा, गणित ओन लेवलवर करू शकता का, येस ऑर नो? जर करू शकत असाल तर थम्सअप सेम मुझे शेअर करा, कारण आत्तासारखं सेम गणित आहे, फक्त आणि फक्त अमाऊंट चेंज आहेत आणि प्रिंटिंग चेंज आहे। जुने पुस्तक घेतलं, आत्ता ज्या अगोदर गणित बघितलं होतं ते ओल्ड पुस्तकातलं होतं, न्यू पुस्तकातलं होतं हे ओल्ड पुस्तक, ओल्ड बुकमधलं आहे। बस तुम्हाला फक्त आणि फक्त पोस्टिंग करायची। ओके, करेक्ट, ठीक आहे। चला हे गणित पहा आणि मला सांगा की सबस्क्रिप्शनची इन्कम साईडला आउटर कॉलममध्ये अमाऊंट किती रुपये येईल? सबस्क्रिप्शनची इन्कम साईडला आउटर कॉलममध्ये अमाऊंट किती रुपये येईल? गणित पाहायचं, कॅल्क्युलेट करायचं आणि सांगायचं, सबस्क्रिप्शनची इन्कम साईडला आउटर कॉलममध्ये अमाऊंट किती रुपये येईल?
352,000 फर्स्ट आंसर आला, सेकंड आंसर आला है 367,000। ओके ठीक है, सेकेंड आंसर 352। ओके तीन सदुसष्ट, ओके 2352, 2367 करेक्ट। ठीक, 367, 367, 352। अच्छा पब्लिक तुमची काही हेल्प करतो जराशी। आता एक जादू दाखवतो, आता 352 वाले आन्सर्स ऑटोमॅटिक कमेंट सेक्शन मधून कसं डिलीट होतात बघा आता। तर आंसर येईल 3,00,000, पहिलं 52 आन्सर डिलीट झालं। ओके अमित काळे, चल बडा आन्सर डिलीट करून टाक, शेटकार स्कॉलर, गावाकडून लवकरात लवकर देगलूरला ये, गावात बसून PhD करू नकोस, काय कॉलेज स्टार्ट व्हायले। 352 आन्सर येत नाही, आन्सर येते 3,00,000। आणखी कोणाला वाटते 367,000? राईट, मला तर असं वाटते 367,000 आन्सर येईल। कसं येईल चेक करा, 367,000 रुपये। फर्स्ट ऑफ ऑल करंट इयरचे किती रुपये सबस्क्रिप्शन आलेलं आहे, 330,000 रुपये आपल्याला ड्युरिंग द करंट इयरमध्ये आलेले आहेत, बरोबर। हां इथे लिहा, इथे लिहा सबस्क्रिप्शन, तीन लाख तीस हजार। त्यानंतर करंट इयरचे किती रुपये मागच्या वर्षी तुम्हाला आलेले आहेत, करंट इयरचे किती रुपये तुम्हाला सबस्क्रिप्शनचे मागच्या वर्षी आलेले आहेत 2012 आणि 2013 मध्ये, 15,000 रुपये, बरोबर आहे। तर मागच्या वर्षीसाठी लायबिलिटी, करंट इयरसाठी काय ते इन्कम आहे, ॲड करायचं इथं करंट इयर इन लास्ट इयर। पंचाळीस हजार, बरोबर आहे, 3,45,000। त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये चेक करा, स्टील तुम्हाला करंट इयरचे किती रुपये येणं बाकी आहेत म्हणून सांगायला आहेत, 22,000 रुपये, 22,000, बरोबर। ॲड करायचं इथं करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 22,000, टोटल आउटरला किती येईल 367,000, आणि या 22,000 ची पोस्टिंग झाली बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर 22, करंट इयर 22। त्यानंतर मागच्या 2 वर्षाचं चेक करा, 2010-11 तुम्हाला आले 16,000, 11-12 आले 25, बरोबर आहे, 10 आणि 11 आले तुम्हाला 16,000, 11-12 किती आलं 25, आणि येणं किती बाकी होतं, 10-11 येणं बाकी होतं 20, 11 आणि 12 किती रुपये येणं बाकी होतं 30, म्हणजे लास्ट इयरचे आउटस्टँडिंग किती असेल 4,000 आणि 5,000 रिस्पेक्टिवली। त्यानंतर 2013 आणि 2014 किती रुपये तुम्ही ॲडव्हान्समध्ये रिसीव्ह केलं, 19,000 रुपये,
डायरेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, इथून टाकतो मी. ₹19,000 राईट. तर हे जे 2 ते 3 गणित आहेत तुम्हाला बॅक टू बॅक प्रॅक्टिस वगैरे करायचे आहेत. तर आज संडे बरोबर, आणि जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आजच्या स्ट्रीमपर्यंत आपण सगळेचे सगळे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची थिअरी पूर्णच्या पूर्ण डिस्कस करणार आहोत. डिस्कस केलं होतं आपण त्याप्रमाणे. तर उद्यापासून आपल्याला प्रॉब्लेम स्टार्ट करायचे राईट. तर मेक शुअर करायचं उद्यापासून तुम्ही स्ट्रीम चालू होण्याच्या अगोदर ऑलरेडी फॉर्मॅट्स ड्रॉ केलं पाहिजे तुमच्यापैकी प्रत्येकांनी. आणि फॉर्मॅट्स ड्रॉ करत असताना काय काय तुम्हाला ड्रॉ करावं लागेल, एका फ्रेश पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स आणि बॅलन्स शीट हे दोन तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि मेक शुअर करा की जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स तुम्ही ड्रॉ करताल, ओके, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे तुम्ही ड्रॉ करताल, तर ते ड्रॉ करत असताना वरून मार्जिन जे लिहिलेले असते, वरची जे मार्जिन असते, हे मार्जिन झाल्यानंतर 3 वेळी सोडायचं राईट. आणि इथून ड्रॉ करायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा कॉलम हा फुल पेज असला पाहिजे बरोबर. हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा कॉलम कधी असला पाहिजे, एकदम फुल पेज असला पाहिजे, कारण पोस्टिंग्स वगैरे करता येतात, सोपे जातात राईट. आणि सेम इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट असे दोन दोन कॉलम्स तुम्हाला ड्रॉ करावं लागेल, दोन कॉलम्स ड्रॉ करावं लागेल प्रत्येक गणितासाठी बरोबर. आणि एक ऑन अँड ॲव्हरेज 3 ते 4 कॉलम्स ड्रॉ करून ठेवायचं. आणि मग हळूहळूहळू आपण सुरुवातीला काही दिवस नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे साधे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की कॅपिटल फंडवाले प्रॉब्लेम्स. आता कॅपिटल फंडवाले प्रॉब्लेम्स काय असतात काय नाही हे आत्ताच सांगणार नाही, तुम्हाला बुधवारी सांगेन. अगोदर एक 6 गणित आपण नॉर्मल 6 गणित आपण सॉल्व करूयात. ते 6 गणित सॉल्व केल्यानंतर जेव्हा तुमचं कॉन्फिडन्स थोडंसं बूस्ट होईल मग त्यानंतर आपण ते प्रॉब्लेम्स डिस्कस करूयात, ओके. तर स्ट्रीम संपल्यानंतर लगेच आता 1 ते 3 मिनिटातच आजची स्ट्रीम एंड होणार आहे राईट. कारण सबस्क्रिप्शन झालेलं आहे, कालची आणि आजची दोन स्ट्रीम तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की तुम्ही एकदम व्यवस्थित पाहताल. भलेही आजची स्ट्रीम तुम्ही जर पूर्ण पाहिला तर काही प्रॉब्लेम नाही, पण कालची स्ट्रीम पूर्णच्या पूर्ण पाहून घ्यायचं. कारण त्याच्यामध्ये जे सबस्क्रिप्शन मी सांगितलेलं आहे ते एकदम डीप डाऊन आपण डिस्कशन केलेलं आहोत त्या सबस्क्रिप्शनशी रिलेटेड, ओके. आणि नेक्स्ट इन्फॉर्मेशन, आत्ता स्ट्रीम संपल्याबरोबर लगेच टेलिग्राम ग्रुपवर 2 व्हिडिओज येतील. ते दोन्हीच्या दोन्ही व्हिडिओज पाहून घ्यायचं. आणि ते व्हिडिओज पाहत वगैरे असताना बुक वगैरे सोबत ठेवायचं, म्हणजे जे काही वर्किंग नोट वगैरे असेल ते तुम्हाला लगेच करता येईल, ठीक आहे. आणि जे गावाला स्टुडंट्स वगैरे गेलेले आहेत राखी पौर्णिमेमुळं वगैरे राईट, तर उद्याचं आपलं ऑफलाईन क्लास होईल ना होईल ह्याच्याशी रिलेटेड पक्की इन्फॉर्मेशन सकाळी तुम्हाला 9 ते 10 दरम्यान तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येईल, ओके. जोपर्यंत इन्फॉर्मेशन येत नाही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज वगैरे येत नाही तोपर्यंत गावाकडच्यांनी गेलेल्यांनी देगलूरला यायचं नाही आहे, ओके. कॉलेज कधी सुरू होणार आहेत, कॉलेज ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत, तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करा, तुम्हाला माहीत होतील, ओके. तुम्ही गावाकडं बसून फक्त विचारताल, फोन लावताल, कॉलेज कधी चालू आहे, ट्युशन कधी चालू आहे, ट्युशनला चाललास का, कॉलेजला चाललास का, असं बसलं तर होत नाही आहे. राहिलेत 6 महिने, 6 महिने तरी इमानदारीने अभ्यास करायचं, ओके. ठीक आहे, चला भेटूयात आपण आजच्या उद्याच्या स्ट्रीममध्ये करेक्ट रात्री 9 वाजता. थँक्यू सो मच. आजची स्ट्रीम मी मुद्दामून लवकर एंड करायला, कारण अननेसेसरी टाईम एक्स्ट्रा स्पेंड करण्यामध्ये काही वर्थ नाही आहे. ऑलरेडी सबस्क्रिप्शन आपलं डिस्कस झालेलं आहे, उद्यापासून आपण बॅक टू बॅक 2 ते 3 प्रॉब्लेम्स ऑन एन ॲव्हरेज घेऊयात, ओके. चालेल, ठीक आहे, थँक्यू सो मच. भेटूयात उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. स्टे कनेक्टेड. गुड नाईट.